ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वाहतूक पोलिसाला 800 मीटर फरफटत नेणाऱ्या पुण्यातील कार चालकाला बेड्या ठोकलेल्या आहेत. पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्यानं एका कार चालकाने पुणे वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली आहे. त्यानंतर त्याला बोनेटवरून 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आणि याच प्रकरणी आज पुण्यातील मुंडवा पोलिसांनी कार चालकाला बेड्या ठोकल्यात. प्रशांत श्रीधर कांतावार याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रशांत कांतावार याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंडवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड आणि साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी 4:15 ते 4:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.